प्रकाशाचे अपसरण आणि अभिसरण. प्रकाशाचे अपसरण म्हणजे एकाच बिंदू स्रोतातून प्रकाशकिरणांचे एकमेकांपासून दूर पसरणे, आणि प्रकाशाचे अभिसरण म्हणजे प्रकाशकिरणांचे एका बिंदूपाशी एकत्र येणे. प्रकाशाच्या अभिसरणाचा झोत वापरून डॉक्टर दात, कान, डोळे यांची तपासणी करतात. तसेच सौर उपकरणातही याचा वापर होतो. ही बाजूची आकृती पहा. अ, सर्वप्रथम या आकृतीत पहा, इथे दाखवल्याप्रमाणे काडीपेटीतील 5 काड्या घ्या. त्यांची रसायन अवलेपित टोके म्हणजेच काड्यांची गुले एका बिंदूपाशी एकत्र येतील अशी मांडणी करा. या ठिकाणी रसायन अवलेपित टोके अभिसारित झालेली दिसत आहेत. ब, आता काड्यांची मांडणी अशा प्रकारे करा की त्या काड्यांची दुसरी टोके एकत्र असतील आणि रसायन अवलेपित टोके एकमेकांपासून दूर असतील. येथे रसायन अवलेपित टोके अपसारित झाली आहेत. अशाच प्रकारे प्रकाशाचे अपसरण व अभिसरण होत असते. अंतर्वक्र आरशाला अभिसारी आरसा असेही म्हणतात, कारण मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तन झाल्यानंतर एका बिंदूपाशी अभिसारित होतात. अंतर्वक्र आरशांमध्ये वस्तूच्या आरशापासूनच्या स्थानानुसार मूळ वस्तूपेक्षा मोठी किंवा लहान प्रतिमा तयार होत असते. मुख्य अक्षाला समांतर किरणे ही बहिर्गोल आरशावरून परावर्तित झाल्यानंतर अपसारित होतात, त्यामुळे त्या आरशाला अपसारी आरसा असे म्हणतात. बहिर्गोल आरशामुळे वस्तूच्या मूळ आकारापेक्षा लहान प्रतिमा तयार होतात. गोलीय आरसा अंतर्गोल आहे की बहिर्गोल? मुलांनो, दाढी करण्यासाठी विशेष अंतर्गोल आरसा वापरण्यात येतो. हा आरसा चेहऱ्याजवळ धरला की आरशामध्ये चेहऱ्याची प्रतिमा सुलटी व मोठी दिसते. परंतु हाच आरसा जर आपण चेहऱ्यापासून दूर दूर नेला तर चेहऱ्याची प्रतिमा उलटी व लहान झालेली दिसते. मोटारसायकल, वाहने यांना बहिर्गोल आरसा बसवलेला असतो. बहिर्गोल आरशामध्ये चेहऱ्याची प्रतिमा सुलटी पण लहानच मिळते, त्यामुळे इतर वस्तूही त्या आरशामध्ये दिसतात. म्हणजेच आरसा अंतर्गोल आहे की बहिर्गोल हे आरशात मिळणाऱ्या प्रतिमेवरून ठरवता येते. वास्तव प्रतिमा, जेव्हा एखाद्या वस्तूपासून येणारे प्रकाशकिरण आपल्या डोळ्यात प्रवेश करतात तेव्हाच आपण ती वस्तू पाहू शकतो. आपण ही वस्तू पाहू शकतो कारण डोळ्यातील भिंगाद्वारे प्रकाशकिरण अभिसारित होऊन वस्तूची प्रतिमा नेत्रपटलावर तयार होते. अशा प्रकारे प्रकाशकिरण एका बिंदूतून अभिसारित होऊन जी प्रतिमा तयार होते त्या प्रतिमेला वास्तव प्रतिमा असे म्हणतात. वास्तव प्रतिमा आपल्याला पडद्यावर मिळवता येते. आभासी प्रतिमा, सपाट आरशामुळे मिळणारी प्रतिमा आभासी प्रतिमा असते. आभासी प्रतिमा ही अशा बिंदूपाशी मिळते की जिथून परावर्तित प्रकाशकिरण अपसारित झाल्याचा भास होतो. ही प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही, कारण प्रकाशकिरण त्या ठिकाणी प्रत्यक्षात एकत्र येत नाहीत. अभिसारित प्रकाशझोत, प्रकाशकिरण हे ज्या वेळेस आरशावरील परावर्तनाद्वारे एका बिंदूपाशी एकत्र येतात तेव्हा प्रकाशाचे अभिसरण होते. आपल्याला ज्यावेळी प्रकाश एका बिंदूत एकत्र आणायचा असतो तेव्हा अभिसारित प्रकाशझोत वापरण्यात येतो. अशा प्रकारचा प्रकाशझोत वापरून डॉक्टर दात, डोळे, कान यांवर प्रकाश एकाग्र करतात. सौर उपकरणांमध्ये अभिसारित प्रकाशाचा उपयोग केला जातो. अपसारित प्रकाशझोत, जेव्हा एकाच बिंदू स्रोतापासूनचे प्रकाशकिरण आरशावरील परावर्तनाद्वारे एकमेकांपासून दूर पसरतात तेव्हा प्रकाशाचे अपसरण होते. ज्यावेळी आपल्याला स्रोतापासून प्रकाश पसरणे अपेक्षित असते त्यावेळी अपसारित प्रकाशझोत वापरण्यात येतो. उदाहरणार्थ रस्त्यावरील दिवे, टेबल लॅम्प, लग्नमंडपात वापरण्यात येणारे दिवे इत्यादी.